नमस्कार मित्रांनो लोकप्रिय वक्ता भाषण कला अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण बघणार आहोत भाषणाची सुरुवात नेमकी कशी करावी सत्तर ते ऐंशी टक्के लोकांना एकच अडचण असते ती म्हणजे त्यांना चांगल्या पद्धतीने भाषणाची सुरुवात करता येत नाही म्हणून त्यांचं भाषण पडतं आणि त्यांचा अपमान होतो मित्रांनो भाषणाची सुरुवात करण्याचे बरेच प्रकार आहेत परंतु त्यातली सर्वात सोपी पद्धत आपण आज या ठिकाणी बघणार आहोत आता काही लोक भाषणाला इतके घाबरतात की ते भाषणाला टाळतात म्हणजे त्यांची जी भीती आहे ती इतक्या जास्त पराकोटीची असते की एका देशामध्ये एक रिसर्च झाला आणि त्या रिसर्चचा त्या सर्वेचा रिपोर्ट काय म्हणतोय ते बघा मनुष्य जितका जास्त अंधाराला घाबरत नाही भूताला घाबरत नाही साप चावण्याला घाबरत नाही आगीत पोळण्याला घाबरत नाही उंचावरून पडायला घाबरत नाही किंवा पाण्यामध्ये बुडायला घाबरत नाही त्यापेक्षा कितीतरी पट जास्त तो मनुष्य हातात माईक घेऊन लोकांसमोर भाषण द्यायला घाबरतो आणि हीच भीती इतकी जास्त असते की माणसं भाषण द्यायला टाळतात तुमच्या बाबतीत देखील असं होतं का कमेंट मध्ये नक्की टाईप करा आता तुमची ही भीती दूर करण्यासाठी मी घेऊन आलोय भाषणाची सुरुवात करण्याचा मंत्र भाषणाची जर दणदनित सुरुवात केली तर पुढचं भाषण तुमचं सोप्या पद्धतीने डिलिव्हर तुम्ही करू शकता एक इंग्लिश मध्ये असं एक सेंटेन्स आहे की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन यू आर नॉट गोइंग टू गेट अ सेकंड चान्स टू मेक द फर्स्ट इम्प्रेशन म्हणून पहिल्याच दणक्यात पहिल्याच मिनिटात तुम्ही महापुरुषांना वंदन करून भाषणाची सुरुवात करणं गरजेचं आहे आणि यामुळेच तुम्हाला प्रेक्षक चांगल्या कडकडी दणदणी टाळ्या वाजवणार आहेत महापुरुषांना वंदन करण्याचे बरेच प्रकार आहेत पण त्यातला सर्वात सोपा प्रकार म्हणजे तुम्ही ठराविक काही महामानवांचे नाव घेऊन सर्व पाहुण्यांचे स्वागत करू शकता शब्दांची ठेवण वाक्य रचना कशी आहे ते नीट ऑब्झर्व करा हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज राजमाता मासाहेब जिजाऊ भारतीय राज्य घटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना वंदन करून आणि त्यांनी केलेल्या महान कार्याला वंदन करून सन्माननीय व्यासपीठ मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपस्थित प्रेक्षक वर्ग आणि कार्यक्रमाचे आयोजक तसेच सर्व सहकाऱ्यांचे तुमच्या टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझे विचार मांडण्यास सुरुवात करतो आता अशा प्रकारे तुम्ही भाषणाची सुरुवात केली तर पुढचे प्रेक्षक नक्कीच तुम्हाला टाळ्या वाजवणार आहेत आता आपण जे वाक्य बघितले त्यामध्ये तुम्हाला काय ऑब्झर्व करायचंय तर आवाजातील चढ उतार वाक्य रचने मधील आवाजातील चढ उतार म्हणजेच टोन ऑफ व्हॉइस हा तुम्हाला ऑब्झर्व करायचा आहे आणि जसा मी वापरलाय तसाच तुम्हाला तुमच्या भाषणात वापरायचा आहे त्यानंतर दोन वाक्यातील गॅप फॉर एक्झाम्पल हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या दोन वाक्यामध्ये कमीत कमी तकमी एक ते दोन सेकंदाचा ब्रेक किंवा पॉज असणं अत्यंत गरजेचं आहे आता बोलण्याचा भाव हा वेगवेगळा असायला वेग हवा वेग 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 ज्या वेळेस तुम्ही ऐतिहासिक वाचताय ऐतिहासिक बोलताय त्यावेळेस तुमचा अलंकारिक टोन आला पाहिजे किंवा वेगवेगळे वेग भाव आहेत यावरती एक सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे टाळ्या तुम्हाला तेव्हाच वाजतात ज्या वेळेस तुम्ही शेवटच्या वाक्याला हात वारे व्यवस्थित वापरता आता ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित वापरल्या तर तुम्हाला दणदणीत कडकडीत टाळ्या पडल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो भाषण नेमकं कसं करावं भाषणाची भीती दूर कशी करावी दणदणीत भाषण कसं द्यावं प्रत्येक टाईपच्या कार्यक्रमात म्हणजे वाढदिवस असो गुणगौरव सोहळा असो उद्घाटन सोहळा असो किंवा राजकीय वर्तुळातलं भाषण असो सामाजिक कार्यक्रम असो शैक्षणिक क्षेत्रातला किंवा कला क्षेत्रातला तुर क्रीडा क्षेत्रातला असो सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा कोणाची जयंती असो पुण्यतिथी असो शोकसभा असो या सर्व ऑकेजन मध्ये कोणत्याही विषयावरती भाषण कसं करावं याबद्दल परिपूर्ण ऑनलाईन मार्गदर्शन जर तुम्हाला हवं असेल तर समोर दिलेल्या नंबरवरती आम्हाला त्वरित संपर्क करा आणि एक उत्कृष्ट वक्ता बनण्याची तयारी सुरू करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र